महाविकास आघाडीच्या सभांचा मुहूर्त ठरला. एक मे रोजी मुंबईत पहिली सभा तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये सभांचं आयोजन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकणार. किसान सभेसह समविचारी संघटना नाशिकमधून लाँग मार्च काढणार. दिंडोरीमधून लाँग मार्चला सुरुवात. राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट. उद्यापासून चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळलं. संभाजीनगरमधल्या सोयगाव तालुक्यात 0% नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेडामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात ही तिसरी तर जिल्ह्यात 6वी आत्महत्या झाली. शेतकरी नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील संदेश पाठवण्याच्या प्रकरणी दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासूनचा संप. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेकडूनही संपात उतरणार असल्याची चिन्ह. जुन्या पेन्शन योजनेसाठी सांगलीत मोर्चा. 225 विविध संघटनांचे कर्मचारी मोर्चात सहभागी. सांगलीतील जुन्या पेन्शन योजनेसाठीच्या मोर्चामध्ये उंटावर बसून काही मोर्चेकऱ्यांची हजेरी. सांगलीत जुन्या पेन्शन योजनेसाठी निघालेल्या मोर्चात रोहित पाटील सहभागी, तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांचा देखील सहभाग. मीरा भाईंदर इथे सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा. लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. शिंदेच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय आम्ही सट्टा लावून घेतला. गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य. सोमय यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे बंबाट्या मारण्यासारखीच. कुठेही हातोडा घेऊन जायला ते ईडीचे कर्मचारी आहेत का? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा किरीट. सोमय यांना टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. पुण्यातील सहकार नगर भागात नागरिकांशी साधला संवाद. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी. शिवाजी पार्कात पाडवा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी. मनसेची मागणी. मनसेचा पोलीस आणि महापालिकेकडे परवानगीचा अर्ज. समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास केंद्र सरकारचा विरोध. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल याचिकांमध्ये केंद्राने आपली भूमिका मांडली. लातूरातील रंगपंचमीला तरुण तरुणींची मोठी गर्दी. रंगांची होणारी उधळण आणि डीजेच्या तालावर तरुणाईने धरला ठेका. लातूरात रंगपंचमीचा जल्लोष. अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि रिंकू राजगुरू यांची उपस्थिती. आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप पुरस्काराचं वितरण. राज्यभरातील गावांचा स्पर्धेत सहभाग. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमिर खानची उपस्थिती. नाशिकच्या प्रसिद्ध रहाड उत्सव. विधिवत पूजेनंतर पेशवेकालीन रहाडीत नाशिककरांनी मारल्या उड्या. पेशव्यांच्या काळापासून या रहाडीची परंपरा. नाशिकच्या तिवंधा चौकात रहाडीत रंग खेळण्यासाठी तुफान गर्दी. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपयशी. नाशिकच्या कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर जॉगर्स ग्रुपकडून नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी. 40 ते 80 वयोगटातील मंडळी सहभागी. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात रंगांची उधळण. पुजाऱ्यांनी लावला तुळजाभवानीला रंग. देवीच्या विविध रंगांच्या भाताचा नैवेद्य देवीला अर्पण. कोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह. महिलांसाठी शारंग सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला महिलांची मोठी गर्दी. डीजेच्या तालावर महिलांचा ठेका. कोल्हापुरातील शारंग कार्यक्रमात ऋतुराज पाटील सहभागी. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या महिलांचं आमदार ऋतुराज पाटील यांनीही धरला ठेका. विठ्ठलाच्या पंढरीत रंगपंचमीची धूम. विठ्ठल मंदिरात रंगांची उधळण करत भाविकांचा उत्साह. यमाई ट्रॅकवरही डीजेच्या तालावर तरुणाईचा ठेका. शिर्डीच्या द्वारकामाई मंदिरासमोर साईभक्तांची उत्साहात रंगपंचमी साजरी. या उत्सवात देशभरातून आलेले साईभक्त सहभागी. रंगपंचमीनिमित्त रत्नागिरीमध्ये ग्रामदैवत भैरीबुवांची पालखी. यावेळी परंपरेनुसार भैरीबुवांना गारण घालत पोलिसांकडून सलामी, तर संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालत रंगपंचमी खेळण्यात आली. जेजुरी गडावर उत्साहात रंगपंचमी साजरी. खंडोबाला रंगीत पंचामृताचा अभिषेक. नाशिकमध्ये रंगपंचमीनिमित्त तरुणांचा शौर्य डान्स. संगीताच्या तालावर तरुणाई थिरकली. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस. आजच्या दिवशी बगाडावर बगाडाला टांगलं जातं. या बगाड यात्रेचं दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल. अमरावतीच्या कोठा इथं फगवा महोत्सवाचा खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते शुभारंभ. आदिवासी बांधवांच्या समूह नृत्यात नवनीत राणाही सहभागी. नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानीचे 3 ते 4 दिवसात पंचनामे पूर्ण होतील. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन नियमानुसार भरपाई मिळणार. पालकमंत्री विजयकुमार गावित यांची माहिती. बीडच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या कॅशियरकडून 19 लाखांचा अपहार. या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर हा कॅशियर फरार असल्याची माहिती. बुलढाण्यात मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. कारमधील 11 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू. 5 जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलं. मेहर टोल प्लाझा फक्त 10 किलोमीटर दूर असूनही पाऊण तासांनी अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही. बुलढाणा अपघातातील प्रत्यक्षदर्शींचा आरोप. पुण्यातील चांदखेड इथे बारमुख क्रिकेट मैदानाचं उद्घाटन. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी. व्हिडिओ व्हायरल. पंढरपुरातील सोनाके गावात शहाजीबापू पाटलांचा अनोखा अंदाज. हरिनाम सप्ताहात प्रवचन करताना दिसले शहाजीबापू पाटील. मुंबईचा पारा 38 अंश सेल्सिअसवर आजही जाणवणार उष्णतेची लाट. हवामान खात्याचा अंदाज. उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकर हैराण. मेट्रो 7 मार्गातील दिंडोशी स्थानकाच्या नामांतराबाबत MMRDA समितीपुढे म्हणणं मांडा. हायकोर्टाची याचिकाकर्त्याला सूचना. मुंबईत नालेसफाई सुरू. यावर्षी 10.5 लाख मेट्रिक टन गाळ काढणार. 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. मुंबई विमानतळावरून 3 किलोच्या सोन्याची तस्करी उघडकीस. जोडे आणि कपड्यांमध्ये लपवलं होतं 1.40 कोटी सोनं. 3 विदेशी नागरिकांना अटक. नागपूर परिवहन विभागातील बदल्यांसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल. झाल्यानंतर बदली संदर्भात असलेल्या कथित रॅकेटबद्दल नागपूर पोलिसांकडून SIT स्थापना. नागपुरात पकडण्यात आलेले 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून मुंबईला आणि त्यानंतर नागपुरात पाठवण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. 2024 निवडणुकीत EVM मशीन फोडा. त्यासाठी प्रत्येक समाज घटकातील 15 लाख कार्यकर्ते आतापासूनच तयार करा. वामन मेश्राम यांचं खळबळजनक चिथावणीखोर वक्तव्य. 25% RTE प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात चुरस. राज्यातील 1 लाख जागांसाठी 2 लाखांहून अधिक प्रवेश अर्ज. राज्यसभेत काँग्रेसच्या प्रतोद म्हणून खासदार रजनीताई पाटील यांची नियुक्ती. तर उपनेते म्हणून प्रमोद तिवारींची निवड. जळगाव जिल्हा मी उभा केला. एखाद्या निवडणुकीत गद्दारी करून जिंकणं हा पुरुषार्थ नाही. जिल्हा बँकेतील पराभवानंतर एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा. खडसेंकडे आता कुठलीही संस्था नसणार. त्यांचा अहमपणा कमी झाला असावा. त्यांनी आता आत्मपरीक्षण करायला हवं. गिरीश महाजन यांचा खडसेंना सल्ला. शिंदे फडणवीस यांचं सरकार आत्मविश्वास नसलेलं सरकार. देव देखील यांच्या नावानं ठणाठणा करतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका. येत्या 2 महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार. भाजपला राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नाही. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा दावा. तेलंगणा सरकारच्या धास्तीनं महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्प घोषित केला. तेलंगणा राज्याचे पर्यटन मंत्री इंद्रकिरण रेड्डी यांचं वक्तव्य. अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागात मुंबई पोलीस आणि एकता मंचाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीत कार्यक्रमाचं आयोजन. शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. महोत्सवात 3 दिवसात 17 देशी आणि परदेशी चित्रपट बघण्याची संधी. रत्नागिरी पोलीस दलातर्फे मिशन सागर रत्न सागरचा राजा स्पर्धेचं आयोजन. सागर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश. नवी मुंबईत सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत मोठ्या संख्येनं नवी मुंबईकरांचा सहभाग. सायक्लोथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. भंडाऱ्याच्या मोहाडीत खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन. भाजप खासदार सुनील मेंढे उतरले कबड्डी मैदानात. हिंगोली जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा 14 मार्चपासून संप. जुनी पेन्शन योजना लागू करावी कर्मचाऱ्यांची मागणी. बुलढाण्यातील अबा बारबा अभयारण्याची भुरळ. विदेशी पत्रकारांनाही. नेदरलँडची पत्रकार लीझा डुपीचाने 3 दिवस केली जंगल सफारी. इको सायन्स पार्कमध्ये आदिवासी महिलांकडून सत्कार. Yeah.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.